तर तुम्ही एवढ्या योजना सांगितल्यात, कल्याणकारी योजना आहेत, अस्तित्वात येत आहेत, तुमची शेततळ्यांची योजनासारख्या फ्लॅगशिप योजनांनी आता बदल दिसतोय, ही टॅगलाईन तुम्ही जी घेतली होती मागच्या वेळेस, महाराष्ट्रातला बदल दिसतोय, नक्कीच दिसतोय. थोडा वेगळ्या विषयाकडे नेतो. एवढं सगळं करून देखील राजकीय आरोप काही थांबत नाहीत. राजकीय आरोपांचा स्तर आणि ते आरोप करणाऱ्यांचा स्तर खाली जातोय, 100% खाली जातोय. आणि हा साथीचा रोग आहे, हा एकाला झाला की दुसऱ्याला होतो, हा कोरोना सारखाच आहे. त्याच्यामुळे मूळ व्हायरस कुठे आहे तो जोपर्यंत आपण संपवणार नाही. कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, रोज सकाळी हा व्हायरस पसरवण्याचं काम थोडक्यात, म्हणजे तुम्हाला दोष देत नाही, तुमचं काम असते आहे. अँटीव्हायरस आहे ना तुमच्याकडे? नाही, चालू आहे, अँटीव्हायरसचं काम चालूच आहे. बघा, असा व्हायरस फार काळ चालू शकत नाही. शेवटी हा जो विचारांचा व्हायरस आहे, हा एक दिवस लोक कंटाळले, आताही कंटाळलेच आहेत, आणि एक दिवस लोक त्यांना पाहणंच बंद करतील. म्हणजे ते दिसले असे लोक की टीव्हीच बंद करतील. मग त्या दिवशी तुम्हाला तर काय, जो दिखताय वो दिखताय, त्यामुळे ज्या दिवशी ते विकणं बंद होईल त्या दिवशी तुम्ही दाखवणं बंद कराल, आणि तुम्ही दाखवणं बंद केलं की ते बोलणंच बंद करतात. तुमच्याकरताच आहे ते. नक्कीच आम्ही तुमची पॉझिटिव्ह बाजू देखील दाखवतो, पण त्याचबरोबर एक प्रसार माध्यम म्हणून आम्ही दोन्हीकडच्या बातम्या दाखवणार, आमचं कर्तव्य. मी तुम्हाला बिलकुल दोष देत नाही, प्रसार माध्यमांचं हे कामच आहे. आणि जर आम्ही शिवीगाळ करू, प्रसार माध्यम दाखवणारच आहे. आम्ही खालच्या स्तरात बोलू, प्रसार माध्यम दाखवणारच आहे. आम्ही मनात येईल ते रोज बोलू, प्रसार माध्यम दाखवणारच आहे. त्यामुळे तुमचा दोष नाही आहे, दोष आमचा आहे. पण त्याचा उपाय तुमच्याजवळ आहे की जे लोक रोज वायफळ बडबड करतात, आपल्याला वेळ काढायचा म्हणून त्यांचं जे काही आपण बाईट घेतो ना, तो घेणं तुम्ही बंद केलं की हा विषय संपणार आहे. म्हणजे स्तर आमच्यामुळे खाली गेलाय, पण सुधारण्याची संधी तुम्हाला आहे.